भाज्या मुलाचं अपहरण करत विवस्त्र करून मारहाण. शिरूरमधील शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांचा गंभीर आरोप. शिरूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यासाठी दाखल. तीन लोकांनी माझा पक्ष फोडण्याचं काम केलं त्यांना आता घरी बसवा. शरद पवारांचा शिंदे फडणवीस अजित पवार यांच्यावर हल्लाबोल. बीडचा सलोखा बिघडवणाऱ्यांना पराभूत करा. शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल. तर बीड जिल्हा कमळमुक्त करू हा तत्कालीन पालकमंत्र्यांचाच नारा होता. जुन्या विधानाची आठवण करून देत बजरंग सोनावणे यांचा टोला. एक है तो सेफ हेचा मोदींकडून पुन्हा एकदा नारा. अकोल्यामधल्या सभेत मोदींचा काँग्रेससह महाविकास आघाडीवर निशाणा. दलित आणि शेतकऱ्यांना काँग्रेसने फसवलं असा आरोप. बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांना आम्ही राजकारणामध्ये कापणार. प्रतिस्पर्ध्यांनी लोहा कंधार मधल्या शिवसैनिकाची बोटं कापल्याचा ठाकरेंचा आरोप. जखमी शिवसैनिक ठाकरेंच्या मंचावर. निवडणुका येताच धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा भाजपचा डाव. भाजपच्या बटेंगे तो कटेंगेच्या प्रचारावर शरद पवारांची टीका. भेदाभेदासाठी योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रामध्ये आणलं असाही दावा. 40 वर्षापासून आपल्या चार भावांना न भेटलेल्या योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेवर बोलू नये. संजय राऊतांची टीका. शिवसेना असेपर्यंत महाराष्ट्र बटणार आणि कटणार नाही असा दावा. घसरलेल्या भाषेच्या दर्जावर राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये वाकयुद्ध. फार बोललात तर आम्ही सुद्धा ठाकरे आहोत हे लक्षात ठेवा. राज ठाकरेंचा संजय राऊतांना इशारा. राज हे ठाकरे असले तर मी सुद्धा बाळासाहेबांनी घडवलेला राऊत आहे. राज ठाकरे यांना संजय राऊतांचं उत्तर. देवेंद्र फडणवीसांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट राज ठाकरे वाचतायत असाही आरोप. करेक्ट कार्यक्रम करतो असं जयंत पाटील म्हणतात पण आता त्यांचा करेक्ट कार्यक्रम नक्की होणार. सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा. फडणवीसांनी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांची भेट घेतली. 40 वर्ष राजकारण करणाऱ्यांनी मराठा समाजासाठी काही केलं नाही. भेटीनंतर फडणवीसांची शरद पवार यांच्यावर टीका. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार. हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार. फडणवीसांचं आश्वासन. महाविकास आघाडी सरकार आल्यावर महिलांना 3,000 रुपये देणार. महिला पोलीस भरतीसह महिला पोलीस स्टेशन सुरू करणार. उद्धव ठाकरेंसह शरद पवारांचं आश्वासन. रेल्वेच्या तीनही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर माहीम ते गोरेगाव आणि हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी ब्लॉक असेल.